मित्रांनो, आपल्या झोपण्याच्या सवयी सुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. कोणत्या दिशेला झोपावे व कोणत्या दिशेला झोपू नये, तसेच आपले पाय किंवा डोके कोणत्या दिशेस आहे यावरून त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होण्याची शक्यता असते. कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नाही. प्रत्येक काम किंवा कामांमध्ये अडथळे येत असतात, भरपूर संकटे येत असतात, कोणतेच काम पूर्ण होत नाही, घराची भरभराट होत नाही, काही वेळेस लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत नाही, घरात अशांतता निर्माण होत असते, कायम घरात वादविवाद, चिडचिड, हे सर्व काही गोष्टी घरात घडत असतात. घरामध्ये गरिबी येत असते. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही गोष्टी ह्या घडतच असतात. त्या गोष्टीचा परिणाम सुद्धा आपल्यावर होण्याची शक्यता असते. तसेच कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आहे किंवा अयोग्य आहे यावरून त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होण्याची शक्यता असते. कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नाही. प्रत्येक काम किंवा कामांमध्ये अडथळे येत असतात, भरपूर संकटे येत असतात, कोणतेच काम पूर्ण होत नाही, घराची भरभराट होत नाही, घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला प्रसन्न करत असतात, काही वेळेस लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत नाही, घरात अशांतता निर्माण होत असते, कायम घरात वादविवाद, चिडचिड, हे सर्व काही गोष्टी घरात घडत असतात. घरामध्ये गरिबी येत असते. घरामध्ये पैसा टिकत नाही. सुख शांती नांदत नाही. प्रत्येक गोष्टीत अपयश येत असते. घरी पैसा असेल तर तो टिकण्याची शक्यता नसते. घरामध्ये दारिद्र्य गरिबी बळकवत असते. नेहमीच अडचणी अडथळे येत असतात. तर मित्रांनो, कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार चार दिशा आहेत, तसे चार उपदिशा आहेत. यापैकी एक दिशा म्हणजे चुकीची आहे, त्यामुळे घरामध्ये अशांतता येत असते. घरामध्ये चैतन्य सुद्धा निघून जाते. घरामध्ये पैसा टिकत नाही व बचत सुद्धा होत नाही. मित्रांनो, ही दिशा म्हणजेच दक्षिण दिशा आहे. या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने घरात पैसा टिकत नाही, घरामध्ये भरपूर अडचणी येत असतात, तसेच लक्ष्मी सुद्धा घरात राहत नाही, घरातले लोक आजारी पडतात. सारखे आजार पडल्यामुळे पैसा सुद्धा भरपूर प्रमाणात खर्च होत असतो. याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा असे म्हटले जाते. तसेच दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने म्हणजेच यमाकडे आपण स्वतःहून गेल्यासारखे वाटते. याचप्रमाणे धनाची देवता म्हणजेच लक्ष्मी माता आणि कुबेर यांची दक्षिण दिशा ही अशुभ मानले जाते. कोणतीही व्यक्ती दक्षिण दिशेस पाय करून झोपल्याने त्या व्यक्तींना अप्रसन्न करते, तसेच लक्ष्मी माता सुद्धा नाराज होते. धनलाभ सुद्धा लयाला जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या दिशेला कोणतीही व्यक्ती जर झोपली तर नक्कीच तिच्या आयुष्यात भरपूर अडचणी येत राहतील. याचबरोबर पैशाची सुद्धा कमी भासत राहील. त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार नाही, अपयश मिळत राहील. आरोग्यावर सुद्धा भरपूर परिणाम करत असतात, म्हणजेच ती व्यक्ती खूप वेळा जास्तीत जास्त आजारी पडण्याची शक्यता असते. दिवसभर विनाकारण वादविवाद, भांडणे हे त्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असते, कारण दक्षिण दिशा ही अशुभ दिशा मानली गेली आहे. तसेच आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दक्षिण दिशा ही अशुभ व हानिकारक असे म्हटले गेले आहे. तसेच कोणीही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, कारण त्याचे परिणाम खूप विपरीत घडण्याची शक्यता असते. कोणत्याच कामांमध्ये यश प्राप्त होत नाही. भरपूर अडचणी अडथळे निर्माण होत असतात.
तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहावे आणि आपली गरिबीची स्थिती दूर होऊन आपणही श्रीमंत व्हावे असे जर वाटत असेल तर तुम्ही देखील या दिशेला म्हणजेच दक्षिणेला पाय करून अजिबात झोपू नका. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. श्री स्वामी समर्थ.